नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण रथो नाम की हा पाठ पाहणार आहोत। तर मित्रांनो, रथो नाम की म्हणजेच रथ म्हणजे काय, तर या ठिकाणी पाली अनुपिटक साहित्यातील हा एक महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे, ज्याला आपण मिलिंद प्रश्न असे म्हणतो। तर ग्रीक देशातील राजा मिलिंद आणि बौद्ध भिक्षू नागसेन या दोघांचा जो संवाद आहे, हा संवाद म्हणजेच मिलिंद प्रश्न होय। त्या ठिकाणी जम्बूद्वीपातील सर्वश्रेष्ठ राजा म्हणजे मेनँडर म्हणजेच मिलिंद आणि जम्बूद्वीपातील सर्वश्रेष्ठ भिक्षू म्हणजे भिक्षू नागसेन या दोन्हीही विद्वानांचा जो वादविवाद आहे, जो संवाद आहे, हा संवाद संवाद म्हणजेच त्या ठिकाणी मिलिंद प्रश्न होय। या ठिकाणी महान असा जम्बूद्वीपातील सागल नावाच्या नगरात मिलिंद नावाचा राजा राहत होता आणि वादविवाद करण्यात त्याची बरोबरी करणारा दुसरा कोणीही त्या ठिकाणी नव्हता। तेव्हा त्यांच्यावर मात करणे तर दूरच राहिले, तो एवढा जबरदस्त होता की समस्त संघ संस्थकामध्ये तो श्रेष्ठ समजला जायचा। तो निरनिराळ्या संघाकडे जाऊन त्यांना कोड्यात टाकणारे अशा प्रकारचे बिकट प्रश्न विचारून त्यांना हैरान करायचा। त्यामुळे कोणीही मिलिंद बरोबर वादविवाद करण्यात त्या ठिकाणी असमर्थ होता। त्यामुळे तो या मिलिंदचा आत्मविश्वास एवढा बळावला की त्यांना वाटायला लागलं की आता आपली बरोबरी करेल अशा प्रकारचा कोणीही विद्वान या पृथ्वीतलावरती नाही, आणि तो स्वतःला खूप विद्वान समजू लागला। आणि तो आपल्या मंत्र्यांना म्हणायचा की माझ्या शंकेचे वादविवादामार्फत समाधान करू शकेल असा एकही व्यक्ती या जम्बूद्वीपामध्ये नाही। त्यामुळे खरोखरच असा एखादी व्यक्ती असेल का जो माझ्या विचारलेल्या किंवा माझ्या मनामध्ये जे मला प्रश्न निर्माण होतात त्या निर्माण झालेल्या प्रश्नाचे समाधान करू शकेल अशा प्रकारचा व्यक्ती या ठिकाणी माझ्या प्रश्नाचे उत्तर देईल अशा प्रकारचा व्यक्ती या ठिकाणी आहे का, असं तो त्यांना सतत त्या ठिकाणी वाटायचे। आणि प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर वादविवाद स्पर्धेमध्ये राजा मिलिंद हा इतरांना हरवायचा। तेव्हा जम्बूद्वीपामध्ये राजा मिलिंदला वादविवाद स्पर्धेत हरवू शकेल असे एकच नाव होते, तो म्हणजे भिक्षू नागसेन। भिक्षू नागसेन अत्यंत पंडित, वक्तृत्वकुशल, तसेच निर्गुण आणि बौद्ध धम्माच्या सिद्धांताचे तळागाळापासून किंवा तळापासून बाह्य गुणांपर्यंत जाणणारी चतुर त्रिपिटकाचार्य, पाच आणि चार निकायात त्यांनी नैपुण्य प्राप्त केलेले होते। त्या भिक्षूंनी नागसेनास आपला संघनायक त्या ठिकाणी निवडले होते। नागसेन हा गंभीर प्रज्ञ होते, त्यांचे ज्ञान हे अफाट होते, आणि अशा प्रकारे सत्य प्रकाशित करणारे नागसेन कोणालाही न घाबरणारे असे होते। एवढेच तर त्यांनी निर्वाणपदाची प्राप्तीसुद्धा त्या ठिकाणी केलेली होती। त्यामुळे आयुष्मान नागसेन आणि मिलिंद राजाची जी पहिली भेट झाली, तो पहिल्या भेटीचाच या ठिकाणी या रथोनामकी या पाठामध्ये वृत्तांत आहे। तर देवमंत्र्याला मिलिंद राजा म्हणाला की महाराज थांबा, सध्या नागसेन नावाचे जे बौद्ध भिक्षू संखीय परिवन येथे मुक्कामास आहेत, ते विद्वान समर्थ आणि हुशार आहेत, आणि ते
निश्चितच तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्यास समर्थ आहेत. अशा प्रकारे त्या ठिकाणी आणि त्यावेळेस राजा मिलिंद आपल्या मंत्र्यास म्हणतात की त्यांच्याकडे जाऊन आपण आपल्या शंकेचे जे आहे ते निवारण करून घ्यावे, कारण ते आपल्याशी चर्चा कराव्यास त्या ठिकाणी तयार आहेत. तर त्या ठिकाणी अशा प्रकारे मंत्री राजा मिलिंदचा मंत्री जेव्हा अशा प्रकारची शंका मिलिंद राजाने उपस्थित केली की या जंबू द्वीपामध्ये माझ्याशी वादविवाद करणारा एकही समर्थ भिक्षू नाही, तेव्हा त्याला उद्देशून या मंत्र्याने उत्तर दिले की हो आहे, भिक्षू नागसेन नावाचे भिक्षू आहेत की जे तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर देतील. तेव्हा एकाएकी भिक्षू नागसेनचे नाव ऐकून राजाचे मन हे भयभीत झाले आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी मिलिंद राजाला सुद्धा कळाले की तेव्हा त्यांना वाटले की ते नागसेन माझ्याशी चर्चा करण्यास तयार आहेत का. अशा प्रकारचा प्रश्न राजा मिलिंदने आपल्या मंत्र्याशी प्रतिप्रश्न केला. तेव्हा राजा मिलिंदने आपल्या मंत्र्यामार्फत भिक्षू नागसेनाकडे संदेश किंवा निरोप त्या ठिकाणी पाठवला आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी भिक्षू नागसेनला विचारणा केली की मिलिंद राजा आपणास भेटण्याची इच्छा व्यक्त करीत आहे. तेव्हा भिक्षू नागसेनने राजा मिलिंदाने आनंदाने या ठिकाणी यावे आणि मी त्यांचे स्वागत करीत आहे असा त्यांनी परत निरोप पाठवला. तेव्हा राजा मिलिंद भिक्षू नागसेनास भेटण्यासाठी आपल्या सुंदर सजविलेल्या रथावर स्वार होऊन तो 500 यवनास राजा मिलिंद फार मोठी सेना घेऊन नागसेनच्या निवासस्थानाकडे म्हणजेच ज्या ठिकाणी संख्ये परिवेन या ठिकाणी भिक्षू नागसेन त्या ठिकाणी होते त्यांना भेटण्यासाठी राजा मिलिंद तिकडे गेला. तर त्या ठिकाणी गेल्यानंतर आयुष्यमान नागसेन सुद्धा 80,000 भिक्षूंच्या मध्यभागी त्या ठिकाणी संमेलन ग्रहात त्या ठिकाणी बसले होते आणि नागसेनच्या भेटीसाठी उत्सुक असलेला राजा मिलिंदने दुरूनच ही नागसेनाची 80,000 भिक्षूंची परिषद पाहिली आणि परिषद पाहिल्यानंतर राजा थक्क झाला आणि राजाला वाटलं की एक प्रकारे स्वर्णभूमीवर दिव्य रत्नाचा जसा सडा शिंपडल्यासारखे ते काशाय वस्त्रधारी भिक्षू त्या ठिकाणी शोभून दिसत होते. हे पाहून राजा मिलिंद म्हणाला की देवमंत्री, ही एवढी मोठी परिषद ही कोणाची आहे. तेव्हा मंत्र्याने उत्तर दिले की महाराज, ही आयुष्यमान नागसेनाची ही भिक्षू परिषद आहे आणि त्या परिषदेला त्या ठिकाणी भिक्षू नागसेन त्या ठिकाणी भिक्षूंना उपदेश देत होते आणि दुरून येत असतानाच जी राजाची जी दृष्टी आहे ती पूर्ण परिषदेवर त्या ठिकाणी खिळून बसली. ती बघता क्षणी या मिलिंद राजाला त्या ठिकाणी राजाच्या मनामध्ये एक प्रकारची भीती त्या ठिकाणी निर्माण झाली आणि हा नक्कीच हा महान भिक्षू असेल असे त्यांच्या मनोमन वाटले आणि अशा प्रकारे त्यांना की कधी नाही तेव्हा राजा मिलिंदला वाटलं की आता माझी निश्चितच या ठिकाणी वादविवाद स्पर्धेमध्ये हार होईल आणि हा भिक्षू नागसेन अतिशय बुद्धिमान आहे आणि तो माझा निश्चितच त्या ठिकाणी वादविवाद स्पर्धेत किंवा वादविवाद याच्यामध्ये आपला पराभव नक्कीच होईल असे मनोमन त्यावेळेस कधी नाही तेवढे मिलिंद राजाला वाटले आणि तो तसाच त्या ठिकाणी स्वतःचा आत्मविश्वास बाळगून त्या ठिकाणी परिषदेकडे निघाला आणि परिषदेकडे निघाल्यानंतर त्या ठिकाणी तेव्हा त्यावेळी आयुष्मान नागसेन हे मध्यभागी बसलेले होते म्हणजेच 40,000 भिक्षू एका बाजूला मध्यभागी नागसेन
आणि परत 40,000 भिक्षू, अशा प्रकारे 80,000 भिक्षूंच्या मधोमध हे भिक्षू नागसेन त्या ठिकाणी बसलेले होते. आणि विशेष म्हणजे जे समोर बसलेले 40,000 भिक्षू होते ते नागसेनापेक्षा वयाने मोठे होते, आणि मागे बसलेले जे 40,000 भिक्षू होते ते वयाने नागसेनपेक्षा लहान होते. सर्व अत्यंत शिस्तीमध्ये त्या ठिकाणी बसलेले होते. आणि अशा प्रकारे निर्धास्तपणे बसलेल्या नागसेनाच्या चेहऱ्यावरती स्पष्ट अशा प्रकारचे ज्ञानाचे तेज त्या ठिकाणी स्पष्ट दिसत होते. आणि राजा मिलिंदने परिषदेचे दुरूनच त्या ठिकाणी अवलोकन केले, आणि तो ती परिषद पाहून आणि भिक्षू नागसेनला पाहून भयभीत झाला. आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी राजा मिलिंद म्हणतो की मी आजपर्यंत अनेक वक्ते आणि वादपटू पाहिले आहेत, अनेकांशी मी शास्त्रात वादविवाद केला आहे, परंतु आज मला असे वाटते की मला अशा प्रकारची भीती मला कधीही वाटली नाही की माझ्या पराभवाचेच हे लक्षण म्हणावे की काय, अशा प्रकारचं मिलिंद त्या ठिकाणी उद्गार काढतो. आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी हा भिक्षू नागसेन आणि मिलिंद राजाची पहिली भेट होते. आणि ती भेट झाल्यानंतर त्या भेटीतून या दोघांच्यामध्ये जो वादविवाद आणि जो ज्ञानरूपी वादविवाद झाला, आणि एकमेकाच्या प्रश्नाचे जे उत्तर एकमेकांनी दिले त्याचा सार म्हणजेच तो एक म्हणजे अनुपिटक साहित्यातील एक मिलिंद प्रश्न नावाने ग्रंथ अतिशय प्रसिद्ध आहे. त्यातील सारांश या रथू नामकी या पाठामध्ये घेण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, आज आपण या पाठाला सुरुवात करणार आहोत. तर आपण या स्क्रीनवरती पाहू शकता की एका बाजूला भिक्षू नागसेन आहेत, आणि दुसऱ्या बाजूला जम्बूद्वीपातील सर्वश्रेष्ठ राजा मिलिंद आहे आणि त्या मिलिंदचे सैन्य, आणि एका बाजूला सर्वात जम्बूद्वीपातील सर्वश्रेष्ठ उत्तम अशा प्रकारचे आयुष्यमान भिक्षू नागसेन हे एका बाजूला आहेत, आणि त्यांचे 80,000 भिक्षू त्यांच्या सोबत आहेत. अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही चित्रामध्ये पाहू शकता. आणि या ठिकाणी दोघांची त्या ठिकाणी वादविवाद त्या ठिकाणी सुरू होतो. आणि यामध्ये जो भिक्षू नागसेनने राजा मिलिंदला जे प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नाचे उत्तर त्या ठिकाणी देण्यास हा मिलिंद राजा असमर्थ ठरतो. आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी त्या दोघांचा जो संवाद आहे तो म्हणजेच रथो नामकी. नागसेन सचेत्व महाराज रथे नागतोसी रथ मे अरोचेही किन्नु खो महाराज इसा रथोती. त्या ठिकाणी भिक्षू नागसेनाने राजा मिलिंदला त्या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. त्यामध्ये भिक्षू नागसेन राजा मिलिंदला म्हणतात की खरोखरच तुम्ही महाराज सचेत्व महाराज म्हणजेच खरोखर तुम्ही महाराज रथामधून आलेले आहात का, रथो नागतोसी रथ मे अरोचेही, की तुम्ही रथामधून आले म्हणता की खरोखरच सचेत्व महाराज रथो नागतोसी, की महाराज खरे तुम्ही रथामधून आले म्हणता, किनु खो महाराज इसा रथोती, की अशा प्रकारे किनु खो महाराज इसा रथोती, तर खरोखर तो कोठे आहे, तुमचा जो रथ आहे तो कोठे आहे, अशा प्रकारचा प्रश्न त्या ठिकाणी विचारतो. आणि नागसेन म्हणतात की हा दांडा म्हणजेच रथ काय, असा नागसेन किनु खो महाराज इसा रथोती म्हणजेच हा रथ नेमका कशाला म्हणायचा, की महाराज
हा दांडा, रथाचा जो दांडा आहे तो दांडा म्हणजेच रथ काय? अशा प्रकारचा प्रश्न भिक्षू नागसेन राजा मिलिंदला विचारतात. त्यावर मिलिंद राजा त्या ठिकाणी उत्तर देतो, नाही बनते ती, की नाही बनते असे म्हटले. किंवा मिलिंद राजा म्हणतो की हे दांडा वगैरे म्हणजे रथ नाही, हे बनते. म्हणजेच त्या ठिकाणी भिक्षू नागसेनांना त्यांनी भंते म्हटलेलं आहे आणि त्या ठिकाणी ते अतिशय आदरपूर्वक त्या ठिकाणी उत्तर देतात की नाही बनते. आणि पुढे परत नागसेन राजा मिलिंदना प्रश्न विचारतात की अख्खी रथ होती म्हणजे नेमकं काय, रथ म्हणजे नेमका काय? त्यावेळेस नागसेन म्हणतात की आख, रथाचा आख किंवा रथाचा कणा म्हणजेच रथ काय? नेमकं रथ कशाला म्हणायचा तेवढं मला सांगा. अशा प्रकारचा प्रश्न नागसेन राजा मिलिंदला विचारतात आणि ते म्हणतात की रथ, तुम्ही तर म्हणता की मी तुम्हाला भेटण्यासाठी मी सुंदर अशा प्रकारच्या सजवलेल्या रथामधून आलो, मग तुम्ही या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही म्हणता की मी रथामधून आलो, तर म्हणजे रथ म्हणजे नेमकं काय किंवा रथ या रथाचे नेमके वर विश्लेषण कशा प्रकारे तुम्ही कराल आणि त्या रथाची जी संकल्पना आहे ती संकल्पना मला कशी सोडून दाखवाल किंवा रथ यांचे वर्गीकरण तुम्ही कशा प्रकारे करू शकाल? त्यावेळेस नागसेन म्हणतात की आक किंवा कणा म्हणजे रथ का आहे का? तर त्यावेळेस राजा मिलिंद म्हणतात की नाही बनते ती, म्हणजे की हा आ किंवा कणा म्हणजेच रथ असा नाही किंवा नाही बनते त्यांनी ती म्हणजेच असे म्हटले. त्यानंतर नागसेन परत राजा मिलिंदला विचारतात चक्कांनी रथ होती, तर नागसेन राजा मिलिंदला विचारतात की तुम्ही म्हणता की दांडा म्हणजे रथ नाही, आग किंवा कणा म्हणजे रथ नाही, तर त्या रथाचे चाके म्हणजे पूर्ण रथ काय? असा प्रश्न नागसेन राजा मिलिंदला त्या ठिकाणी विचारतात. त्यावेळेस मिलिंद राजा अतिशय नम्रपूर्वक उत्तर देतो की नाही बनते ती, की नाही बनते असे नाही. तर त्यावेळेस परत नागसेन त्या ठिकाणी राजा मिलिंदला विचारतात की रथपैयर रथ होती, तर त्यावेळेस भिक्षू नागसेन राजा मिलिंदना म्हणतात की हा जो रथाचा जो सांगाडा आहे, हा रथाचा सांगाडा म्हणजे त्या ठिकाणी रथ म्हणावे का, किंवा या संपूर्ण रथाच्या सांगाड्याला रथ म्हणता येईल का? तर तेव्हा राजा मिलिंद म्हणतात की नाही बनते ती, की नाही बनते असे राजा मिलिंदने त्या ठिकाणी उत्तर दिले. त्यानंतर भिक्षू नागसेन परत आणखीन राजा मिलिंदला विचारतात की रथ दंडको रथ होती, म्हणजेच जे हे महाराज जे रथाचे दांडे आहेत त्या रथाच्या दांड्यालाच त्या ठिकाणी रथ असे म्हणता येईल का? तर त्या विचारलेल्या प्रश्नावरती सुद्धा राजा मिलिंदने नकारार्थी उत्तर दिले आणि त्यांनी असे स्पष्ट सांगितले की नाही बनते ती, नाही बनते असे त्या ठिकाणी म्हटले. म्हणजेच हा जो संवाद आहे, हा संवाद भिक्षू नागसेन आणि मिलिंद या दोघांच्यामध्ये त्या ठिकाणी संवाद आहे आणि या ठिकाणी रथ म्हणजे नेमकं काय आहे याविषयीचे अनेक प्रश्न त्या ठिकाणी भिक्षू नागसेनांनी राजा मिलिंदला विचारले, त्यांचेच वर्णन या पाठामध्ये आहे. तर पुढील तासिकेमध्ये आपण जो उर्वरित शिल्लक राहिलेला भाग आहे तो त्या ठिकाणी पाहूत. थँक्यू.